एकलव्य निवासी अंध विद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी. मुखेड तालुक्यातील बरहाळ येथील एकलव्य निवासी अंध विद्यालयात 2 ऑक्टोबर रोजी शाळेच्या भव्य प्रांगणात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. आज आपल्या देशाला महात्मा गांधी यांच्या विचारांची अत्यंत गरज असून महात्मा गांधी यांनी मानवतेला मोठी शाश्वत तत्व दिले आहेत. जोपर्यंत मानव हा स्वार्थी व अविचारने जगणार आहे तोपर्यंत त्याच्या अंगीकृत परिवर्तन होणार नाही, असे या कार्यक्रमाचे अध्यक्ष रत्नाकर एके यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले. तसेच यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनोज अष्टुरे मंचावर उपस्थित होते. ते म्हणाले की त्यागाशिवाय भक्ती ही मानवी जीवनातील पापी आहे. महात्मा गांधींनी सांगितलेल्या त्या 7 तत्वांचा एकेकाचा विचार जर आपण केला तर महात्मा गांधींनी किती मोठी गोष्ट सांगितली आहे याचे नवल आपणास वाटते. तसेच यावेळी व्यासपीठावर मोहन कोंडेवाड, बालाजी बरसोडे, शोभा कंचटवाड हे यावेळी उपस्थित होते. यावेळी बालाजी जाधव, मोहन कोंडेवाड यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनपटलावर प्रकाश टाकला व अनेकांनी मार्गदर्शनपर भाषण केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नरसिंग अवधुते यांनी केले. या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक बालाजी बारसुळे, बालाजी जाधव, पांडुरंग रेंगुटवार, ज्ञानेश्वर कोतवाले, संदीप सुरके, शिवाजी जाधव, लक्ष्मण संभाळे व शिक्षकेतर कर्मचारी बालाजी देशमुख, नरसिंग ताटे, उज्ज्वला राजमोड, खाजा शेख, गोविंद दुंपलवार, मारुती मुंडकर, नागेश मुद्देमार इत्यादी जण उपस्थित होते. जागृत महाराष्ट्र न्यूज, सतीश वाघमारे, नांदेड. ताज्या अपडेट्ससाठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.